नमस्कार मित्रांनो, आपलं परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, दिवाळीचा सण सुरू झालाय। दिवाळीचा सर्वप्रथम सर्वांना हार्दिक शुभेच्छा, उशिरा देतोय तरी हार्दिक शुभेच्छा। तर अशा दिवाळी सणामध्ये आपण थोडीशी ट्रिप आयोजित करून आलोय बाहेर फिरायला, अर्थात लोणावळा ट्रिप आपण आयोजित केली। मुंबईला आल्यानंतर मग लोणावळा ट्रिपसाठी आपण निघालेलो आहोत। तर सगळा लोणावळा ट्रिपचा जो एकंदरीत हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आपणास पाहता येईल। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा। तर आता फिरूया आपण लोणावळा। मित्रांनो, आता आपण महड गणपतीचं पहिल्यांदा दर्शन करायला आलोय खालापूर जिल्हा रायगड। आता आपण महड गणपती मंदिरामध्ये आहोत आणि जे साधारणपणे 7:15 झालेत आणि आता एवढी साधारण गर्दी जमली आहे। लोक देखील बघा किती लवकर येऊन गणपतीच्या दर्शनासाठी त्या रांगा लावलेल्या पाहताय तुम्ही। ॲक्च्युली निघालो होतो सकाळी 4:30 मुंबईवरून, आता एक्झॅक्टली 7 वाजलेले आहेत आणि 7 वाजता मी महड इथे गणपतीचं दर्शन घेण्यासाठी येऊन पोहोचलो आहोत। परंतु थोडीफार गर्दी असल्यामुळं रांगेत आता उभे आहोत। आता बरोबर गाभारा दिसतो तुम्हाला, त्या गाभाऱ्यामध्ये जाऊन आता दर्शन घेऊन मग आमचा जो पुढचा यात्राक्रम आहे। कधीच हा व्हिडिओ लेंथी होईल, म्हणजेच मोठा होईल, त्यामुळं छोटे छोटे पार्ट करून मी हा व्हिडिओ दाखवेन। महड गणपतीचा इतिहास तुम्हाला माहिती असेल, मी काय जास्त एक्सप्लेन करत नाही येतो। महडचा वरद विनायक हा अष्टविनायकांपैकी असलेला 7वा गणपती। हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात। श्री वरद विनायकाचे मंदिर साधे एकावलर असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे। या मंदिरासंदर्भातील एक कथा प्रसिद्ध आहे, ती अशी की एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली। त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व त्याला ती मूर्ती मिळाली। तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय। यात्रेचा पहिला स्पॉट झालाय महडचा गणपती, सुरुवात चांगली झाली आमची। रायगडचा गणपती केल्यानंतर, म्हणजे महडचा गणपती केल्यानंतर आता आम्ही आलो होतो एकविराईच्या दर्शनाला। आपणास हे मंदिर कदाचित नाव ऐकून माहिती असेल किंवा काहींनी पाहिलं देखील असेल। तर आता आपण निघालेलो आहोत, जवळपास आलेलो आहोत एकविराईच्या दर्शनासाठी। येतानाचा पूर्ण मार्ग बघितला, अजून बराचसा रस्ता, म्हणजे जवळपास 1.5-2 किलोमीटर अजून आपल्याला जायचं आहे।
बघा एक साधारण गर्दी भरपूर दिसते, बघा दर्शन वगैरे होतं का? आता वाजलेले आहे ते म्हणजे 8:30 वाजले आणि त्यानंतर आपण पुढचा रस्ता आता करणार आहोत, तर चला एकविराईच्या दर्शनाला. ओ गर्दी आहे का वरती? एंट्रीची फी फाडली, आता 30 रुपये एंट्री आहे इथं. म्हणजे तुम्ही समजा नवीन वगैरे आलात तर पहिल्यांदा इथं 30 रुपये तुम्हाला 30 रुपयाची पावती फाडावी लागते आणि मग पुढे. ओके थँक्यू काका. आता एकविराईच्या बरोबर जो कारल्याचा डोंगर आहे, या कारल्याच्या डोंगराच्या बरोबर आम्ही पायथ्याशी उतरलोय. आता खरी मजा येणार आहे ते कारल्याचा डोंगर चढताना, कारण पायऱ्या भरपूर आहेत. माझ्या मागे जो सुळका पाहताय तुम्ही, इथपर्यंत जायचं आहे असं सांगितलं जातं इथं. तर आत्ता खरं मजा येणार आहे, या दर्शनाची उत्कंठता आहेच आणि त्यात उत्कंठेनं आम्ही आता किती पायऱ्या आहेत माहीत नाही तर चढणार आहोत. चला मजा येणार आहे. ओ ओ दादा कशी टोपी? हा तर मित्रांनो, कारला डोंगर ट्रेक करण्यासाठी आपण हे पाहताय तुम्ही आई एकविराचं, म्हणजे इथली सांज जी आहे टोपी, कोळी टोपी, ती कोळी टोपी घालून आत्ता आपण निघालेलो आहोत म्हणजे कारलाचं डोंगर ट्रॅक करण्यासाठी. आणि तिथं गेल्यानंतर आपण आई एकविराचं दर्शन घेणार. तर तो डोंगर दिसतोय ना, तो डोंगर आम्हाला आता ट्रेक करायचा आहे. चालत चालत, आज विकेंड असल्यामुळं गर्दी पण भरपूर आहे. चालत चालत यायच. इथून आता ट्रेकिंगला सुरुवात, पायथा मंदिर. हा एंट्री कुठे आहे बहिणी? कारला डोंगर चढायला सुरुवात केली, जस्ट आता सुरुवात केली. जवळपास 1000 पायऱ्या चढायच्या आहेत. होय ना? 1000च ना. तर मजा येणार आहे, एक फर्स्ट एक्सपिरियन्स आम्ही घेतोय एकविराईच्या दर्शनाचा, त्यामुळं एक्सायटेड आहेत, मजा येणार आहे. कुठे आहे तू? आता जवळपास अर्ध अंतर, म्हणजे जास्त निम्म्याहून जास्त अंतर आता आम्ही पार केलं आहे आणि माझ्या मागे पाहत आहे भरपूर गर्दी आहे, कारण आज रविवार असल्यामुळं भरपूर गर्दी आहे. दर्शन होण्यासाठी पण वेळ लागेल, कारण येतानाच वेटिंग करत 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 यावं लागलं होतं आणि एवढ्या पायऱ्या चढणं देखील दमछाक थोडी होते, परंतु दमछाक जरी असलं तरी आई एकविरेचं दर्शन घेण्याची उत्कंठा मनात असल्यामुळं एवढी काय दमछाक वाटत नाही. आज ना भरपूर गर्दी आहे, हे बघा असं वेटिंग करत 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 हा डोंगर चढावा लागतोय. मित्रांनो फायनली आता गडावरती येऊन पोहोचलेलो आहोत आई एकविरा आईच्या दर्शनासाठी. माझ्या मागे पाहताय मस्तपैकी असं दगडामध्ये कोरलेलं हे मंदिर. आंघोळ करायची धबधब्यात, पाण्यात जाऊया.
तर जवळपास आम्ही 8:30 गड चढायला सुरुवात केली होती आणि आत्ता बरोबर 1 तास झाला आहे, 9:30 वाजलेत. परंतु आलोय खरं, कारण आज रविवार असल्यामुळं पाठीमागे जे मंदिर आहे या मंदिरामध्ये रांग देखील भरपूर लागले. कारण आम्ही जिथून गड चढायला सुरुवात केली तिथे जवळपास, म्हणजे आत्ता मी जिथं उभा आहे ना डोंगरावरती, तिथे खाली जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर रांगा लागल्यात आणि एवढी आज गर्दी या देवीच्या दर्शनासाठी आलेली दिसते. त्यामुळं मुश्किल वाटतंय, आईचं दर्शन होईल की नाही शंका वाटते, पण तरीही दर्शन घेण्याचा जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि मग इथून जो पुढचा स्पॉट असेल हा पुढचा स्पॉट अर्थात लोणावळा. एकवीरा आईचं मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कारल्या लेण्यांजवळ आहे. प्रामुख्याने आगरी कोळी समाजाचे लोक येथे देवीच्या पूजेसाठी येतात, पण कोळी समाजाच्या लोकांबरोबरच एकवीरा देवीची उपासना इतर समाजातील लोकांकडूनही मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. अश्विन नवरात्र किंवा शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रात अनेक भाविक या मंदिरात पूजा आणि उत्सव साजरा करण्यासाठी गर्दी करत असतात. या मंदिरामध्ये पशुबळी देखील देण्याचा रिवाज आहे. देवीकडे चमत्कारी शक्ती आहे अशी भाविकांची मान्यता आहे. पौराणिक कथेनुसार सांगायचं झालं तर हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते. एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्यासमोर प्रत्यक्ष एकवीरा माता प्रकट झाली आणि तिने त्यांना येथे मंदिर बांधण्याचा आदेश दिला. पण तिने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एक अटही घातली की पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधावे. पांडवांनीही हे मंदिर एका रात्रीत बांधून दाखवले. त्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्यांच्या 1 वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही असा वरही तिने पांडवांना दिला. एकवीरा देवी हा रेणुका मातेचा अवतार आहे. गर्दी खूप असल्यामुळं मंदिरात जाता येतं काही आलं नाही. आम्ही फक्त आई एकवीराच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं, अर्थात तिथे मगाशीचे शूट बघितलात तुम्ही, तिथे जाऊन एकवीरा देवीचं मुख दर्शन घेतलं आणि आता कारल्याचं डोंगर उतरायला लागलोय. कारण गर्दी तर भयानक अगदी होती, होय ना भाजी? गर्दी तर एवढी होती ना मित्रांनो, जाताना आम्ही अक्षरशः पटावट गेलो, परंतु येताना आम्हाला अक्षरशः रांग लावावी लागली होती. मंदिरात पण काही जाता आलं नाही, आम्ही फक्त प्रतिमेचं दर्शन घेतलं आणि बाहेर पडलो. तिथले लेणे देखील काय पाहता आले नाही, कारण गर्दी पूर्ण जे मैदान होतं ते मैदान पूर्णतः भरलेलं होतं. आणि आता निघताना तर अक्षरशः रांगा लावून उतरावं लागलं होतं, एवढी भयानक गर्दी होती. तरी असो, पहिलाच प्रवास मस्त झाला अगदी. डोंगर उतरताना चढताना काही वाटलं नाही, प्रसन्न वाटलं आज एकवीराचं दर्शन घेऊन. आणि हा आता पॉईंट करून आम्ही आता निघालेलो होतो म्हणजे टायगर पॉईंट करायला, ह्याच्या जवळच आहे. आता तिथे गेल्यानंतर मला वाटतं कडे वगैरे आहेत ना तिथे, म्हणजे टायगर पॉईंट साधारणतः डोंगर वगैरे रांगा आहेत तिथे. आता तिथे जाऊन पाहूया पूर्ण टायगर पॉईंट नेमका कसा आहे तो, माहिती पण बघूया त्याची आपण. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण महडचा गणपती आणि आई एकवीरेचं दर्शन घेऊन निघालेलो होतो, म्हणजे लोणावळ्यातील टायगर पॉईंट आणि भुशिड्या आणि त्याचबरोबर इतर स्पॉट पाहायला.
हे स्पॉट पाहायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, जेणेकरून आपल्या व्हिडिओच्या प्रत्येक नोटिफिकेशन आपणास मिळत बसेल. तोपर्यंत पाहत राहा आपलं यूट्यूब चॅनल सौंदर्याची खाण कोकण. टाटा.